हॅलो फ्रेंड्स, तर गाड्यांचा आवाज येत असेल कारण मी बसले इथे समीक्षाला सोडून वेदांतला सोडून आले आणि आता समीक्षाला घ्यायसाठी थांबले मी इथं थोडा वेळ, कारण एक तासाचा वेळ असतो दोघांच्या. याला भरते 12:30 आणि तिला सुटते, तर त्यामध्ये एक तासाचा वेळ असतो. त्यासाठी मी घरी न जाता इथे थोडा वेळ बसते. तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर तुम्ही टायटल वाचून आलेलाच असाल की मी कशाबद्दल आज बोलणार आहे, कशाबद्दलचा व्हिडिओ असणार आहे आज. तर खूप जणी मला मेसेज करतात, खूप कमेंट करतायत, असं बोलतायत. तर तो विषय तर मला आता घ्यायचाच नाही आहे, कारण त्या विषयावरती मी बोलणारच नाही आहे. तर त्यातल्या त्यात काही पण काही अशा कमेंट आहेत की जर तुमचं एवढं जमत नसेल, एवढं हे नसेल, तर तुम्ही एकत्र का राहत आहे मग. आणि मला पण इथं कुठंतरीही विचार बरोबर वाटत आहेत की आपलं एकत्र जमतच नसेल, आपण एकमेकांचे विचार, माझे विचार तिच्यापर्यंत पोहोचतच नसेल आणि मला तिचे विचार माझ्यापर्यंत पोहोचत नसेल, तर मग एकत्र राहून काय फायदा? एकत्र राहण्याचा काही फायदाच नाही आहे, उलट हे करून मन मारून एकत्रच राहायचं, म्हणजे तिलाच भांडायचं आणि तिथंच राहायचं, असं होतं. आणि आई आणि पप्पा पण आम्हाला सांगतात, सासू सासरे पण सांगतात तुम्ही वेगवेगळे राहा म्हणून. तर त्यांचे इतके दिवस आम्ही ऐकत नव्हते, पण आत्ता असा कुठंतरी वाटतं की हा विषय झाल्यापासून असं वाटतं की ते बोलतात ते कुठंतरी बरोबरच आहे. ते जे बोलतात, मोठे लोक जे बोलतात ते कुठंतरी बरोबरच असतं. आपणच कवटाळून काय उपयोग ना? सगळ्यांची इच्छा पाहिजे की एकत्र राहण्यासाठी. मीच एकटी म्हणून काय उपयोग की नाही आम्हाला एकत्र राहायचं, नाही आम्हाला एकत्र राहायचं, म्हणून काहीच नाही उपयोग. सगळ्यांच्या मनात पाहिजे एकत्र राहायला पाहिजे ना, आणि असे जर वाद होत असतील मध्ये मध्ये तर त्याचा काहीच उपयोग नाही राहत. एकत्र राहून काही उपयोग नाही. आज ना उद्या आई आणि पप्पा गावाला जातील, त्याच्यामुळे मग आम्हाला आमचं आम्हालाच बघावं लागणार आहे. त्याच्यामुळे मग ते जे म्हणतात तेच बरोबर आहे. वेगळं राहायला काही हरकत नाही. तसं वेगळं मला पण असं वाटायला लागले आत्ता की नको ते एकत्र राहायला, नको ते भांडणं, नको माझं तुला तुझं मला पण नको. काही काहींना, काही जणांना खूप असं वाटतं की मी त्या दोघींवरती हे करते, माझी मर्जी चालवते. त्या दोघी बिचारे आणि मी आगाऊपणे माझंच घोडं पुढं नेते किंवा मला त्यांच्यावर रुबाब दाखवायचा असतो, असं काहीच नाही आहे. तुम्हाला जर वेगळं राहायचं तुम्ही वेगळं राहू शकता. आणि आत्ता मला पण असं मनापासून वाटतं की आपण एकत्र राहता, वेगळं राहिलेलं बरं. तर आत्ता आम्ही बघतोय, तसं मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलं की बघूया आता आपण वेगळं, असं जर पटत नसेल, जमत नसेल तर एकत्र राहण्यात फायदा नाही. एकत्र तेव्हाच राहतात जेव्हा सगळेजणं मिळून मिसळून एका घरात आनंदात राहतात. सगळ्यांना माझं दुःख तुला, तुझं दुःख मला, तुझ्या आनंदात मी सहभागी, माझ्या आनंदात तू सहभागी, असं जर होत असेल तर मग त्याला एकत्र राहण्याला कुठेतरी फायदा आहे, नाहीतर अजिबात फायदा नाही. माझं तोंड एकत्र राहायचं, माझं तोंड इकडं तुझं तोंड तिकडं, असं करण्यात अर्थ नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता बघूया. आणि मी ह्यांना तसं सुचवलं आहे, पण रुपालीला पण सांगेन. रुपालीला त्यांचं तर चाललेलंच आहे वेगळं राहायचं. तर म्हटलं आपणच कुठं आपलं एकत्र बांधून ठेवावं. तर मी पण म्हणते, विचार करते की मी पण वेगळं राहावं. आणि प्रीती बघू काय करते, इकडे राहते, आमच्याकडे राहते का त्यांच्याकडे राहते, कारण सगळ्यांचंच चालू आहे की वेगळंच, आत्तापासूनच वेगळं राहिलेलंच बरं, कारण गोडी गोडीतच वेगळं राहिलेलं बरं, पुढे वाद नको. तर इथं खूप गाड्यांचा आवाज येतो आहे, त्याच्यामुळे मला काय बोलता येत नाही. तर महाग तुम्हाला पुढे दिसेलच की मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या नाही, तो व्हिडिओ मला अजून पोस्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही घर बघायला गेलो होतो आणि ती रूम पण आम्हाला आवडली, छान आहे, एरिया वगैरे छान आहे. आणि आम्ही आमचंच गेलो होतो बघायला. तर बघूया आता काय होतं आहे ते, लवकरच तुम्हाला निर्णय कळेल. निर्णय म्हणजे निर्णय तर झालेलाच आहे, आमचा तर झालेलाच आहे, कशाला वेगळं, कशाला एकत्र राहायचं म्हणून. पुढं काही दिवसांनी तर एकत्र राहायचंच आहे, मग आत्ताच का नाही, वेगळं राहायचंच आहे, तर मग आत्ताच का आपण एवढं हे करतो आहे की आम्हाला नाही एकत्र राहायचं, एकत्र राहायचं. जिथं मन जुळत नाही तिथं वेगळं राहिलेलंच बरं. तुम्ही सगळेजणं मला कमेंट करताय की तुम्ही मग वेगळे का राहता. आणि काही काही कमेंट तर एवढ्या मनाला लागल्या माझ्या की असं वाटतं की मी यांच्यावर खरंच अत्याचार करते का,
यांच्यावर खरंच जुलूम करते का, यांच्यावर खरंच रुबाब करते का, आणि त्या माझा रुबाब सहन करतात का? व्हिडिओ पुरतं एक मर्यादित असतं की मी असं असं करते तुम्ही असं असं करा म्हणून. व्हिडिओ पुरतं ठीक आहे, म्हणजे आम्ही इंस्टाग्रामचे व्हिडिओ बनवतो त्याच्यापुरतं ठीक आहे की मी त्यांच्यावर रुबाब करते. त्या असली म्हणजे वास्तवमध्ये कोणकोणाचं ऐकून घेतं आणि कोणकोणाचं रुबाब सहन करून घेतं. माझे मी काय मला कळतं की मला कोणावर रुबाब करायचा आणि कोणावर नाही करायचा. मी माझ्या मुलांवर करू शकतो, माझ्या मिस्टरांवर करू शकतो, दोघांवर करू शकतो, बाकीच्या कोणावर मी रुबाब नाही करू शकत आणि मी करतं नाही कधी. तर आवाज येतो आहे त्याच्यामुळे मला काही जास्त बोलता येत नाही आहे, गाड्या येतात ते मधून मधून. तर आता फायनली ठरतं आहे की आम्ही वेगवेगळे राहणार आहेत, कारण आम्ही जे रूम बघतो आहे तिथं रुपालीला इंटरेस्ट नाही आहे आणि त्याच्यामुळंच कळतं आहे की आम्ही वेगवेगळं आता बघणार. त्यांचं सुरुवात झाली वेगवेगळं बघायला, तर आता बघूया काय होतं आहे ते. आय थिंक की हा निर्णय योग्यच असेल. मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये की हा आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे का नाही, कारण सारखं भांडण होण्यापेक्षा वेगवेगळं राहिलेलं किती पटीने सांगू. तर बघूया आता काय होतं आहे ते. म्हणजे आमच्या मिस्टरांनी तसा विषय तर नाही मांडला, पण आम्ही त्यांच्यासमोर मांडलेला आहे, त्याच्यावर त्यांनी निर्णय अजून घेतलेला नाही. फक्त आम्ही रूम बघायचं चालू केलेलं आहे आणि त्याच्यावरच सांगते की जिथे मन नाही जुळत तिथं राहायचं काय उपयोगाचं. आता मी तिच्याबरोबर नाही बोलत, ती माझ्याबरोबर नाही बोलत. आत्तापासूनच तुझं माझं आणि आत्तापासूनच माझं तोंड इकडं तिचं तोंड तिकडं, मग एकत्र राहिल्यावर अजून दुसरीकडं आत्ताच चल जातो आहे आम्ही, एक रूम बदलतो आहे, तर मग आत्तापासूनच वेगळं का नको. तर त्याच्यामुळे म्हटलं आता वेगळं राहिलेलंच बरं. तर तुम्हाला आमची जोडी आवडते बरोबर आहे, पण आतमध्ये पण काय काही ज्या गोष्टी असतात त्या आम्हालाच माहीत असतात की आम्ही सॉल्व करू शकतो की नाही करू शकत. बाकी कोणी काही बोलू काही म्हणू दे, पण आमचा निर्णय आमच्यासाठी योग्य आहे आणि तो आम्ही बघू आता. कारण बास मी पण ऐकून खूप थकलेली आहे की तू मोठी आहे आणि तू रुबाब करते त्या दोघींवरती, त्या दोघी बिचारे आहेत आणि मी किती आगाव आहे आणि मी माझं म्हणणं त्यांच्यावर लादते. खरंच जर असं असतं तर आत्तापर्यंत जे आम्ही राहत होतो एकत्र ते अगोदर मागेच वेगवेगळं झालं असतो. असं जर असतं तर व्हिडिओत दाखवणं वेगळं असतं आणि रियालिटी ही वेगळी असते. तर चला बघूया आता निर्णय काय होतो आहे ते. मला माहीत नाही, सांगितलं आहे आम्ही घरच्यांना, माझ्या मिस्टरांना सांगितले, आता ते निर्णय पुढे ढकल पुढे सांगतील तर तुम्हाला नक्कीच कळेल. तर चला फायनली आम्ही वेगळे होणार का, याच्यावरती असं सगळ्यांचे प्रश्नचिन्ह आहेत. बघूया आता काय होतं आहे. चला बाय बाय.